नमस्कार, माझा मोबाईल नंबर 7045386702 हा व्हॉट्सअप नंबर आहे. फोन कोणी करू नका, काही जर शंका असल्यास व्हॉट्सअप करू शकता. आता हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी सांगितल्याप्रमाणे डाऊन ट्रेंडमध्येच आहे. की डाऊन ट्रेंड ही बघा, इथपर्यंत डाऊन ट्रेंड झाली. सांगितल्याप्रमाणे चार्ट थोडा रिट्रेस व्हायला वर आला आणि पुन्हा डाऊन ट्रेंड चालू झालेली आहे. आता 10138 जर ब्रेक केला इथे डाऊन ट्रेंडमध्ये, तर कंटिन्यू डाऊन ट्रेंड राहणार, अप ट्रेंड राहणार नाही, चान्सेस कमी आहे. जोपर्यंत अप ट्रेंड इथे 720 तोडत नाही, 10720, तोपर्यंत 10720 स्टॉपलॉसने सेल आहे. स्टॉपलॉस खूप मोठा आहे. तसेच बरेचसे स्टॉक झालेले आहेत अशाप्रमाणे. आणि सेम बँक निफ्टी पण झालेली आहे तशीच. बँक निफ्टी दाखवतो, राईट क्लिक करून चेंज स्क्रिप्ट. बँक निफ्टी बँक निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट पण सेम ड्रॉ करून दाखवतो. डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड, त्यानंतर पुन्हा अप ट्रेंड, पुन्हा डाऊन ट्रेंड. आता निफ्टीने 24,260 जर खाली गेली तर पुन्हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहणार. डाऊन ट्रेंडच आहे, अप ट्रेंड नाही आहे. हा त्याचा स्टॉपलॉस असेल. सेम बऱ्याचशा स्टॉकचा असा सेम आहे झालेला आहे. L&T ने याला हेड अँड शोल्डर म्हणतात. हा शोल्डर आहे, हा शोल्डर खाली ब्रेक केला लो इथे, तर सेल होणार आहे कंटिन्यू. आणि बऱ्याचशा शेअर्सचं असंच झालेलं आहे. आणि त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीचे महत्त्वाचे सगळे स्टॉक अशाच पद्धतीने ब्रेक करायच्या तयारीत आहेत. आणि ब्रेक केले तर मार्केट जोरदार क्रॅश होण्याची शक्यता आहे. स्टॉपलॉस मेंटेन ठेवावं ट्रेडरने, या स्टॉपलॉसने सेल करावं, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर 7045386702.